लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाकडे पाहिलं जातं, परंतु सध्या एसटी महामंडळाचा प्रवास खडतर असल्याचं दिसून येत आहे। याचीच प्रचिती शनिवारी मानवत बस स्थानकात दिसून आली। बार्शीवरून परभणीकडे जाणाऱ्या एसटी बस क्रमांक MH20BL1910 या बसचा चाकणमधील एक्सेलला प्लेट चक्क नायलॉन दोरीने गुंफण्यात आले होते। यामुळे एसटी बसचा प्रवास किती सुक्कर असतो यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। एकीकडे एसटी महामंडळ 75व्या वर्षात पदार्पण करत आहे, असं असलं तरी ही एसटीची अवस्था मात्र दिवसेंदिवस दयनीय होत असल्याचं दिसतंय। असा जुगाड शक्कल लावल्यामुळे एक प्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळलं जात आहे। याची संबंधित प्रशासनानं दखल घ्यावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून व्यक्त केली जाते। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी अनिल चव्हाण, मानवत। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।